पुढचं सत्र आहे आंतरिक आढावा घ्या. टेक इंटरनल स्टॉक स्टीम. म्हणजे तुम्ही आता कोणताही व्यवसाय चालू करत आहात तर त्याच्यामध्ये हे पाच गोष्टी आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत की तुमचे जे कौशल्य व कलागुण आहेत ते काय आहेत, तुम्ही त्या व्यवसायासाठी किती वेळ देणार आहात, त्यासाठी किती एफर्ट्स घेणार आहात. तुम्ही व्यवसाय चालू केलात तुम्ही त्याला वेळच देत नाहीये. तुम्ही व्यवसाय चालू करायचं म्हणतात त्याच्यात तुम्हाला एफर्ट्सच घ्यायचे नाहीयेत. तो व्यवसाय होणार आहे का सक्सेस? तुम्ही कोणताही एक व्यवसाय चालू करा, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असू, तुमचं हॉटेल असू, हॉस्पिटल असू, तुम्ही कोणी असू, कारपेंटर असू, पेंटर असू, प्लंबर असू, काही असू, एनी वन, किंवा कोणीही मोठा उद्योजक असू, जर त्याने जर त्याची स्वतःची वेळ दिली नाही, नोकर येत आहेत, किती बिल घेत आहेत, किती खिशात टाकतायत तुम्हाला काहीच कळत नाही, अशा व्यवसायाचा काय फायदा किंवा किती वेळ असा व्यवसाय चालणार? तर टाइम देणं महत्वाचं आहे, एफर्ट्स देणं महत्वाचं आहे. तुमचं स्किल, आता स्किल हा फार अतिशय वास्ट म्हणजे खूप मोठा शब्द आहे. स्किल्स तुमचे कौशल्य व कलागुण, व्यवसायासाठी लागणारे कौशल्य कलागुण. आता तुम्ही डॉक्टर आहात, हॉस्पिटल चालू करतात, ही त्यातली एक स्किल झाली. परंतु व्यवसाय म्हणून जर तुम्ही करत असाल तर व्यवसाय कसा केला पाहिजे त्याचे स्किल्स जे वेगळे आहेत ते स्किल्स पण तुम्हाला माहीत असले पाहिजे. जर ते स्किल तुम्ही वापरत असाल तरच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होणार आहात. त्याच्यानंतर आहे ऍटिट्यूड, दृष्टिकोन कसा आहे आणि पैशाची गणिते कशी सोडवणार. तुम्ही ठरवलं नाही मला आता उद्या हा व्यवसाय चालू करायचा आहे, परंतु तुम्हाला हेच माहीत नाही की तुम्हाला त्या व्यवसाय चालू करण्यासाठी बाबा एक्स वाय झेड अमाऊंट लागणार आहे, 2 लाख रुपये लागणार आहे, 10 लाख रुपये लागणार आहेत किंवा 1 करोड लागणार आहे. तुम्ही व्यवसाय चालू केला, तुमच्याकडे थोडे पैसे आहेत, काय होणार? फक्त नारळ फोडणार, काम चालू होणार, पुढे येऊन अडथळा निर्माण होणार. तर तो तुमचा व्यवसाय सुरू होण्याच्या अगोदरच पैशाअभावी ठप्प होणार आहे. म्हणून कोणताही व्यवसाय करायच्या अगोदर ही गणित ह्याचा विचार तुम्ही जर करत असाल तर तुमचा व्यवसाय हा नक्कीच यशस्वी होणार आहे. म्हणून कोणताही व्यवसाय चालू करताना त्या व्यवसायाशी निगडीत आपल्यामध्ये काय कौशल्य आहे. माझं फार्मसी झालेलं आहे, माझं DMLT झालेलं आहे, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, तर ते माझं कौशल्य आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी गॅरेज किंवा त्याच्याशी निगडीत मी व्यवसाय सुरू करायचा विचार करू शकतो. ते माझं काय म्हणता स्किल माझ्या अंगी आहे. मी डॉक्टर आहे, मी हॉस्पिटल चालू करण्याचा विचार करतो, ते स्किल माझ्या अंगी आहे. आता त्या व्यवसायासाठी मी किती वेळ देणार हे त्यानंतर महत्वाचं आहे. त्याच्यासोबत किती मेहनत घेणार, दृष्टिकोन कसा आहे आणि पैशाची गणित, तर हा एक महत्वाचं सूत्र आहे व्यवसायासाठी. पुढचं सूत्र आहे बाह्य आढावा घ्या. हा झाला आंतरिक आढावा. आता जो पाहिला मागच्या स्लाइडमध्ये आंतरिक आढावा, आपण स्वतः काय कसे करणार आहोत. सर्वात पहिलं काय होतं, आपल्याला तपशील घ्यायचा होता. सूत्र क्रमांक 1, तो व्यवसाय जो का चालू करायचा आहे त्याची सर्व माहिती आपण करून घेतली, ठीक आहे. 2 नंबर सूत्रामध्ये त्याची दिशा ठरवली की आपण काय करणार आहोत, कसे करणार आहोत, आपले एम्स काय आहेत, आपलं विजन काय आहे आणि त्यासाठी व्हॅल्यूज काय आहेत हे आपण ठरवलं. त्याच्यानंतर त्यासाठी मी स्वतः माझ्याकडे कोणत्या स्किल्स आहेत, मी किती वेळ देणार आहे, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला